मित्रांनो, आपण आज निघालेलो आहोत देवकुंडला. आमच्या पुण्यात कुठंच पाऊस नाही आहे, पण मुळशी तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगरात भरपूर पाऊस होत आहे. आमचं गोष्ट सह्याद्रीची चॅनल आहे, गोष्ट सह्याद्रीची युट्यूब चॅनल मराठी. 15 मिनिटं 10 मिनिटं जाऊ नका दादा, लय गांड फाटणार. अरे 15 मिनिट. मी या देवकुंड आलो, मला इथे एक मुलगी आवडली, मी तिला 50 जण बरीच प्रपोज केला, तिने मला रिस्पॉन्स नाही केला. मी तिला नाव सांगितलं, तिने नाव नाही सांगितलं. आता म्हणूनच गेली, एखादी बस गेली म्हणून तिच्या मागं पळायचं नाही. मला आवडली पण जय महाराष्ट्र करा कष्ट होऊ नका नष्ट. बोला खाऊष्ट बष्ट. बोला झाडी काय डोंगर काय झाडी काय डोंगर काय डोंगर काय हॉटेल काय ओके मध्ये ओके. हे बघा मित्र, आपले बहिणींना घेऊन हात पकडून चाललेले आहेत आपापल्या बहिणींना. हा भाऊ आपल्या बहिणीची किती काळजी घेतोय बघा, हात पकडून आपला त्याचा पाऊल चुकला नाही पाहिजे कुठे. हा दादा एकटाच आहे. दादा तुला गर्लफ्रेंड आहे की नाही का? नाही. अरे यार एवढी मोदी साहेबांनी एवढं केलंय आपल्या महाराष्ट्रासाठी भारतासाठी, तुला एक गर्लफ्रेंड मिळू शकत नाही. पण नाही द्या काढून तुम्ही. आता मित्रांनो, गोष्ट सह्याद्रीच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं. आपण पोहोचलो आहे देवकुंड वॉटरफॉल. ही आहेत सह्याद्रीतली रान माणसं. अशी माणसं मित्रांनो तुम्ही पाहिली आहे का? आणि हे आहे जीवनसत्व विटामिन ए बी सी डी सगळं एकत्र. कसं वाटतंय? मस्त. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. गोष्ट सह्याद्रीच्या या सुवर्ण प्रवासात मी तुषार पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आज निघालेलो आहोत देवकुंडला, तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपल्यासोबत आहे यश कदम. यश सायगर आहे. गोष्ट सह्याद्रीच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपला बाचार रोहित अभ्यंकर आलेला आहे. तर आपण ठरवलं आहे की आज बुधवार आहे, त्यांनी पण ऑफिसला सुट्टी घेतली आहे, मी पण ऑफिसला सुट्टी घेतली आहे. तर आपण बुधवारच्या दिवशी ऑट डेला देवकुंडची ट्रिप प्लॅन करतो. हा पहिला सल्ला आहे आमचा की देवकुंडची ट्रिप प्लॅन करत असाल तर ऑट डेला प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला कुठली बाधा येणार नाही, अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आम्ही आमचा प्रवास सकाळी 6 वाजता पुणे येथून सुरू केला. पुण्यातून देवकुंड अदमासे 110 किलोमीटरवर आहे. पुणे चांदणी चौक पिरंगूर पुढे निसर्गरम्य मुळशी आणि तामणी घाट मार्गे खाली कोकणात भिरा व पाटणूस गावाच्या हद्दीमध्ये देवकुंड धबधबा आहे. सकाळी लवकर प्रवास सुरू केल्यामुळे पिरंगूर जवळील सुप्रसिद्ध अमराळी मिसळ येथे आम्ही मस्तपैकी मिसळीचा बेत केला. आपणही एकदा इथल्या मिसळचा आस्वाद घेऊ शकता. डेस्टिनेशन खूप लांब होते आणि रस्ता घाटमाथ्याचा वळणावळणाचा होता, त्यामुळे जास्त वेळ न घालवता आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. या ठिकाणी आत्मंतन आरोग्य केंद्र हे एक मोठं रिसॉर्ट आहे, हॉटेल आहे, आणि बुधवारी आल्या कारणाने आपल्याला जास्त गर्दी नाही आहे इकडं. या ठिकाणी लेफ्टने आपला रस्ता जातो पळसे वॉटरफॉलला. बुधवारी जरी आम्ही निघालो होतो तरी सुद्धा घाटात गर्दीचा लोंढा होता. बरीचशी लोक आता शनिवार आणि रविवार गर्दी न करता इतर दिवशी सुट्टीचा बेत करतात, आम्ही पण त्यापैकीच एक. तामणी घाट हा सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुण्याच्या मुळशी तालुक्यात येतो. पुणे शहर आणि खाली कोकणात मानगाव व मुंबई गोवा मार्गाला जोडतो. हा घाट देश आणि कोकणाला जोडणारा एक प्राचीन व्यापारी मार्ग आहे. सह्याद्रीमध्ये हा घाट रस्ता येत असल्या कारणाने इथे पावसाचे प्रमाण खूप आहे आणि इथला निसर्ग सदाहरित पर्जन्य वने आणि जैवविविधता सतत पर्यटकांना खुणावत असते. वाटेने जाताना असंख्य छोटे मोठे धबधबे येतात, पर्यटक त्यांचा मनमुरादपणे आनंद घेत असतात.
गोष्ट सह्याद्रीची सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर पण करा। वॉटरफॉलच्या नंतर पुढे 10-15 किलोमीटर आल्याच्या नंतर आपण कुंडलिका व्हॅली, जो व्हॅली व्ह्यू पॉईंट आहे, कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंट, त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे। तर या ठिकाणी सुंदर असा एक व्ह्यू आहे सह्याद्रीच्या डोंगरातला आणि कुंडलिका व्हॅली आपण म्हणू शकतो। या ठिकाणी पुढे देवकुंड वॉटरफॉलचं उगमस्थान आहे। मित्रांनो, आपल्या समोर जे दृश्य आहे ते एकदम विहंगम दृश्य आहे। डोंगर, रस्ता आणि झाडी आणि त्यांच्यावरती वाहणारे असे ढग, कोकणाकडनं वरती डोंगराच्या दिशेने ढग वरती चढत आहेत। सुंदर एक निसर्गाचा देखावा आपल्या समोर आहे। हे सगळं पाहायला मिळतं सह्याद्रीमध्ये। हे सगळं अनुभवायचं असेल तर तुम्हाला सह्याद्रीमध्ये येणं खूप गरजेचं आहे। सामनी घाट उतरल्याच्या नंतर रायगड जिल्हा लागतो आणि तिकडे विळे भागड MIDC आहे। त्या ठिकाणी आपल्याला पहिला लेफ्ट आहे जो MIDC जातो, आपल्याला सरळ जायचं आहे आणि इकडे आल्याच्या नंतर आपल्याला राईड घ्यायचं आहे। हा जो चौक आहे तिथनं राईड घ्यायचं आहे आपल्याला। पुढे येतात ना या चौकातनं आपल्याला राईड घ्यायचं आहे, म्हणजे सामनी घाट क्रॉस केल्याच्या नंतर, उतरल्याच्या नंतर आपल्याला पहिला लेफ्ट येतो तो MIDC जातो आणि दुसरा लेफ्ट येतो तो माणगावला जातो। तर आपल्याला माणगाव कोलाडला न जाता आपल्याला सरळ घ्यायचं आहे। सरळ आल्याच्या नंतर हा चौक लागतो, त्या चौकातनं आपल्याला राईड घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण ग्रामपंचायत निर्मल ग्राम व तंटामुक्त ग्रामपंचायत पाटणूस या ठिकाणी पोहोचलेलो आहे। म्हणजे या 2-3 वर्षापासून आपले जे ॲक्सिडेंट्स वगैरे होते 2019 2-3 वर्ष म्हणजे 2017 प्रत्येक वर्षी ॲक्सिडेंट झाले होते। म्हणजे त्यामुळे काय व्हायचं की दरवर्षी प्रशासनाने हे देखून डबदो बंद करायचं, नंतर ग्रामस्थांनी असं ठरवलं की म्हणजे स्वतःची मॅनेजमेंट गाईड असले पाहिजेत गाईड। तर त्याच्यानंतर आता हा तिसरा वर्ष आहे की देवकुंडला एकही ॲक्सिडेंट झालेला नाही आहे। ती मॅनेजमेंट जे आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत नाही, म्हणजे सेफ्टी वगैरे। वॉटरफॉल जिथे आहे तिथे आम्ही लाईफगार्ड्स ठेवलेले आहेत, स्थानिकच ग्रामस्थ ते आहेत। नंतर ब्रिज एक फॉरेस्टने, तर म्हणजे पहिला लाकडी पूल होता तो थोडा रिस्की होता, आता फॉरेस्टने त्यांच्या खर्चातून म्हणजे CSR फंडमधून त्यांनी तो फॉरेस्टचा ब्रिज बांधलेला आहे। नंतर नदीचा पात्र आहे मोठं, तिथे ग्रामस्थांनी स्वखर्चाने परत ब्रिज केला जेणेकरून पर्यटकांची ये जा व्हावी। मध्ये 2 ओढे लागतात, तिथे पण स्थानिक गाईडच असतात जे आपलं रेस्क्यू नाही म्हणता येणार, जो नदीची पाणी पातळी वाढते पावसामुळे मदत करतात। यस दोरीच्या सहाय्याने वगैरे असतं, कारण की इथे येणारी पर्यटकांची संख्या 2500-3000 पर्यटकांची संख्या असते, त्याच्यामुळे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे। कारण जर म्हणजे कोणाचा जर कंट्रोल नसेल तर क्राऊड सैरभैर होऊन काही करू शकतो, म्हणजे कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब झालेल्या त्यापूर्वी झालेल्या हो लॉकडाऊनच्या पूर्वी नंतर एकही ॲक्सिडेंट नाही। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येणारा जो कचरा आहे ना, आता तुम्ही आज जर दाखवतो तुम्हाला आणि आज पण तुम्हाला दिसेल की आमचे गाईड बॅग म्हणजे जो कचरा होणारा कचरा आहे, आम्ही आता तुम्ही आत गेलं तर प्रत्येक आमचे बोट्स आहेत हे बघा, त्याच्यावर हे आम्ही 2 लिटर हे लावलेलंच आहे, 2 लिटर प्रत्येक बोर्डवर आहे आमचं, 2 लिटर तरी पण कचरा हा होतोच। आता ते आम्हाला माहीत नाही, मेन ते सांगतोय की जे कचरा पण आहे तो पण आम्ही जेवढं शक्य होईल आमच्या ज्याने तेवढं आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करतो जंगलात। ओके, तर आता वाजले 3 आणि आता 3 नंतर आपला हा जो गेट आहे देवकुंडचा तो बंद झालेला आहे। P51 दारू वगैरे काय नाही। तर मित्रांनो, आपण पार्किंगमधनं ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे। देवकुंडचा ट्रेक इथनं जवळपास 1.5 ते 2 तास लागतात। आता वाजले 3, जवळपास आपल्याला 4:30 ते 5 वाजतील पोचायला। तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय।
मिनट आपण चालत आहोत पण या ठिकाणी आपल्याला सुंदर असं कोकणातलं घर जे चौसोपी पंखांचं म्हणजे चार पाकी पंखांचं घर आहे मंगलोरी कौलांचं ते आपल्याला दिसलेलं आहे. सुंदर घर आहे. असे जागोजागे देवकुंड डू नॉट लिटर हँगिंग ब्रिज रूट पटनूस असं जागोजागी आपल्याला बोट दिसतील. त्या बोटला बघूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि रस्ता जो आहे तो एकदम पायवाट जी आहे ती एकदम मळलेली पायवाट आहे त्याच्यामुळे तुम्हाला भटकण्याची किंवा हरवून जायची काही भीती नाही आहे. तुम्ही बिंदास जाऊ शकता. अगदी लहान पोराला जरी सोडलं तर तो पायवाट बघून आरामशीर देवकुंडपर्यंत जाईल. फक्त कोण म्हणतंय तासभर, कोण म्हणतं दीड तास, कोण म्हणतं तीन तास. जवळपास दोन ते अडीच तासाचा रस्ता आहे, ट्रेक आहे. आता आपण जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेच ट्रेक चालू केलं आहे. बघू आता किती वेळ लागतो. इंजिन लावलं पाहिजे मित्रांनो. किती वेळ लागेल आपल्याला पुढे जायला? हा, एक तास लागेल अजून. धन्यवाद. गोष्ट सह्याद्रीचं आपला यूट्यूब चॅनल आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ट्रेकिंगसाठी पूर्ण आजूबाजूला आपल्या गर्द झाडी आहे त्याच्यामुळे उन्हाचा तडाखा आपल्याला अजिबात भासत नाही. आता आभाळ जरी असलं तरी ऊन जर असेल तर झाडांमुळे आपल्याला अजिबात उन्हाच्या झळा लागणार नाही आहे. मित्रांनो तुम्ही बघत असाल की इकडे देवकुंड वॉटरफॉलच्या जवळची 500 गावं आहेत. कुठलं गाव? पाटणूस. पाटणूस असेल, भिरा असेल, विळा असेल, सगळ्या गावातली मंडळी जी आहे ती एकत्रित येऊन स्वच्छतेचा प्रोग्राम जी आहे करत आहे. म्हणजे पर्यटक इथे येतात पण जे अज्ञानी पर्यटक असतात ते येतात, बाटल्या घेऊन येतात, प्लास्टिक घेऊन येतात, ते इथंच टाकून जातात. त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही आणलेले ज्या वस्तू आहेत प्लास्टिकच्या त्या पुन्हा घेऊन जावा. तुम्ही तुमची जिथनं आणल्या तिथं परत टाका, तुमच्या शहरातल्या कचऱ्याच्या डब्यात टाका. पण इकडे कोण शहरातली नगरपालिका येत नाही साफ करायला, इकडे ग्रामस्थच असतात इकडचे. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कचरा करू नका, जेणेकरून आपला हा जो सह्याद्रीचा निसर्ग आहे तो घाण होणार नाही आहे. अशी जी माणसं आहेत ती कुठल्याही म्हणजे त्यांना पैसे मिळत नाही, पगार मिळत नाही, तरी एक गावच्या त्यांच्या विकासासाठी किंवा जपायसाठी ते लोकं हे करत असतात दिवस रात्र. तर त्याकडे तुम्ही लक्ष द्या, हीच एक विनंती कळकळीची. राहिला उद्देश आपला देवकुंड वॉटरफॉल. देवकुंड वॉटरफॉलचा ट्रेक आपण जवळपास तासभर झाला करतो आहे, 50 मिनटं. जवळपास आपण तासाभराचं अंतर कव्हर केलेलं आहे. इकडे काही पर्यटक रिटर आलेले आहेत. मित्रांनो किती वेळ लागेल? अजून एक अर्धा 45 मिनिट्स. 45 मिनिट्स. थँक्यू. युट्यूबला आमचं गोष्ट सह्याद्रीची चॅनल आहे. गोष्ट सह्याद्रीची युट्यूब चॅनल मराठीत आहे. हॅलो, तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट करतो की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्कीच. गोष्ट सह्याद्रीची इंग्लिश मध्ये लिहिले आहे. ओके. तुम्ही कुठं आला? पुण्यात ना? कोथरूड. अरे वा. हाय बाय. हा हँगिंग ब्रिज आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणि गावकऱ्यांच्या मदतीने बनवलेला आहे. इथं पाणी जे आहे ते भरपूर असतं पावसाळ्यात. अजून तर जसा पाहिजे तसा पाऊस झाला नाही. तुम्ही बघू शकता हँगिंग ब्रिज सुंदर असा रोपनी बनवलेला आहे. सावका 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 तर एका वेळेस मित्रांनो एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो, एवढा छोटा ब्रिज आहे. त्याच्यामुळे जास्त जर गर्दीचा लोंढा आला तर इथनं जाणं खूप अवघड आहे. 0 मिनिटात जातो, 0 मिनिटात येतो. मित्रांनो
किती वेळ लागेल? एक तास नको रे, लय मोठं. अरे भाऊ खरं शक्य नाही काहीतरी. पाऊन तास. पाऊन तास काहीतरी अजून. अर्धा तास. पंधरा मिनिटं. दहा मिनिटं जाऊ नका दादा, लय गाण फाटणार. असू द्या. सिद्धू किती वेळ लागेल आपल्याला? सिद्धू सांग आता. अरे पंधरा मिनिटं ठीक आहे. एक गोष्ट सह्याद्रीची, युट्यूबर आहे का? गोष्ट सह्याद्रीची आपला युट्यूब चॅनल आहे. मी या देव पुढे आलो, मला इथे एक मुलगी आवडली, मी तिला 50,000 बरीच प्रपोज केला, तिने मला रिस्पॉन्स नाही केला. मी तिला नाव सांगितलं, तिने नाव नाही सांगितलं. तुझ्यावरूनच गेली एखादी बस गेली म्हणून तिच्या मागं पळायचं नाही. आवडली पण मागे युट्यूब नक्की येणार. फक्त तुमच्या सगळ्या ग्रुप ने गोष्ट श्रीराम झालं का? कधीच कोणी देवकोण चित्र करू नये. का खूप चढणे, खूप पळणे, खूप वेळ जातो त्या गोष्टीमुळे. आणि येणाऱ्या पर्यटकांना विचारू. आणि सांगतील सांगतील म्हणतोय की वरती जाऊ नका, देवकुंड चित्र करू. जा जायला पाहिजे ना. मित्र कोण आहे? यो यो आई सर. येस याला विचार भाऊ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. करा कष्ट होऊ नका नष्ट. बोला काय उष्ट बसते? बोला झाडी काय डोंगर? काय झाडी? काय डोंगर? काय डोंगर? काय हॉटेल? सगळे ओके मध्ये. ओके ट्रेक कसा आहे? जमण्यासारखा आहे. इथं किती लांब आहे? जवळपास 25 मिनिटं म्हणजे इथं 2 किलोमीटर वर. 2 किलोमीटर वर. पैसा वसूल? इथं माघारी जायचं की पुढे जायचं? पुढे जावं. पुढे जायचं. माघारी कधी जातच नाही मावळे. ठीक आहे, चला धन्यवाद. तुम्ही गोष्ट सह्याद्रीची, आपला युट्यूब चॅनल आहे. जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, ज्याच्यासाठी आपण सकाळी 7 वाजता निघालोय, थांबत थांबत कसे बसे संध्याकाळच्या वाजल्या 4:30 आपण पोहोचलो आहे देवकुंड वॉटरफॉलला. देवकुंड वॉटरफॉलचा आवाज यायला लागलाय. सगळे म्हणतात आहे की लय उशीर झालाय, तुम्ही परत जावा. पण आम्ही जिद्द हट्ट या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे चाललो आहे. आणि देवकुंड वॉटरफॉलचा आवाज आपल्या कानावर पडलेला आहे. 2 वेळेस आपण देवकुंडला आलो होतो, पण देवकुंड आपला काय सर झाला नव्हता. देवकुंड वॉटरफॉल ज्याच्यासाठी अख्खा मुंबई पुण्याचा क्राऊड वेगळा आहे. आणि अक्षरशः तुम्ही बघितलात की कोणा कोपऱ्यातनं कानोकोपऱ्यातनं लोक आलेली आहेत. कुठनं आला मित्रांनो तुम्ही? किती आहे? बीड. मराठवाडा. मराठवाड्यातनं पोरं आलेली आहेत देवकुंड बघण्यासाठी. कसं आहे पुढं, चांगलं आहे का? हे बघा मित्र, आपले बहिणींना घेऊन हात पकडून चाललेले आहेत. आपापल्या बहिणींना घेऊन. थँक्यू. किती काळजी घेतात आपापल्या बहिणींचे बघा. हा भाऊ आपल्या बहिणींची किती काळजी घेतोय बघा. हात पकडून आपलं त्याचं पाऊल चुकलं नाही पाहिजे कुठे. हा दादा एकटाच आहे. दादा तुला गर्लफ्रेंड आहे की नाही? का नाही? अरे यार एवढी मोदी साहेबांनी एवढं केलंय आपल्या महाराष्ट्रासाठी, भारतासाठी, तुला एक गर्लफ्रेंड मिळू शकत नाही. पण नाही द्या काढून तुम्ही दादा. बरं ठीक आहे, तुला पुढच्या वेळेस 6 महिन्यात नक्की गर्लफ्रेंड मिळणार. हे तुषार पवार यांचा वादा. ठीक आहे ठीक आहे. नाकातलं शेमळ डॅश मधून दूर निघला इथे यूज करेल. आणि कसं वाटते? खूप मजा आली, खूप एन्जॉय केलंय. मग कशी काय बोलला होता? यायचं नाही आता. काय बोलले नाही आता वाटतंय असं की सगळ्यांनी यावं इथं. आणि लवकर निघावं. लवकर निघावं. मित्रांनो, गोष्ट सह्याद्रीच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं. आपण पोहोचलो आहे देवकुंड वॉटरफॉल. फोटो काढू जाऊन जात आहे का? आणि तर फायनली
मित्रांनो, देवकुंड वॉटरफॉल आपण एक्सप्लोर केलेला आहे पूर्ण आणि आता इथं आपण निघत आहोत. इकडे जी बाटल्या पडल्या होत्या त्या बाटल्या आपण गोळा केलेल्या आहेत, या इकडच्या गाववाल्यांनी घेतलेल्या आहेत आणि आपण देवकुंड वॉटरफॉलला बाय बाय करत आहोत आणि आपण इथं निघत आहोत पुण्याला परत आपल्या डेस्टिनेशनला. तर खूप छान असा ब्लॉग झालेला आहे आणि तुम्ही जर ब्लॉग बघत असाल, इथपर्यंत बघत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं तुम्ही जर यात असाल येत असाल तर सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही इकडे या, म्हणजे खाली तिकडनं ट्रेक चालू होतं, तिकडनं ट्रेक चालू करा. 2 तासाचा ट्रेक आहे, 2 तास यायला, 2 तास जायला, 4 तासाचा ट्रेक आहे. त्या दृष्टिकोनाने तुम्ही या आणि आल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी आलात तर पैसा वसूल आहे, अफलातून आहे. जेवढं तुम्ही चालता ते वर्थ आहे, तुम्ही बघू शकता हे असं विहंगम दृश्य आपल्याला दिसतं देवकुंड धबधब्याचं. ही आहेत सह्याद्रीतली रान माणसं. कसं वाटतंय पाणी? एकदम बिस्लेरीची जवळ येते. बिस्लेरी पेक्षा भारी. 0 रुपयात तुला बिस्लेरी दिली. कसं वाटतंय? अशी माणसं मित्रांनो तुम्ही पाहिली आहे का? बघून घ्या जर पाहिली असेल तर. बिस्लरीला ही तो नाही, बिस्लरीला तोड नाही असं पाणी आहे झऱ्याचं. एक नंबर. तर मित्रांनो, ब्रिटानिया बॉर्बॉन अरे पाय टाकून बसले आणि हे आहे जीवनसत्व विटामिन ए बी सी डी सगळ्या एकत्र. कसं वाटतंय? मस्त का? झकास झकास. एक नंबर लागतंय पाण्यात टाकल्यावर. द्या मला पण एक. मग हे असं घ्यायचं, एक एक हे असं घ्यायचं, याचं पाण्यात बुडवायचं डीप फॉर 1 मिनिट आणि हे असं डायरेक्ट. अकुना मटाटा. हे पाण्यात टाकल्यानंतर याची चव एवढी वाढतीये ना, डेंजर. ट्राय करून बघा घरी. घरी 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 कसा ट्राय करणार याला भाग घरी ट्राय. या लोकांनी नाही चालू आहे बघ ना, या लोकांनी आम्हाला हकलले. तेच आमची काळजी आहे ना तुम्हाला, त्यामुळे हकलला. यो यो ए प्रचित अंबाळे. प्रचित अंबाळे हे बघ प्रचित. हो सायको प्रचित आहे ना ते ना. हे सायको प्रचित बघून घ्यायला. इकडे बघ, इकडे बघ. सायको प्रचित, सायको प्रचित. तू जर ब्लॉग बघत असेल तर ह्याला बघून घे. हाच आहे तो तुझा हम शकल. नीट नीट सायको प्रचितला मी टॅग करणार आहे. नीट नीट ह्याला बघू दे. आजपासून तुझं नाव सायको प्रचित. आणि अशाच प्रकारे सुंदर असा देवकुंडचा ट्रेक आणि ही जी सहल आहे आपली देवकुंडची ती संपली आहे. त्या ठिकाणी आपण पार्किंगच्या इथं आलेलो रिटर्न अन्नई धरण. मित्रांनो कसं वाटतंय यश? यश इकडे जाताना तू बोलला होता की मी सगळ्यांना रेकमेंड करेल की इथं येऊ नका. म्हणजे आता असं वाटतंय की यावं सगळ्यांनी, पण आपलं सामान मोजकं आणा आणि येताना लवकर यावं. साची ट्रिप करून 10 नका येऊ. तू काय बोलतो? या मागं अशा खूप जर्न्या झाल्या, पण ह्या जर्नीत जरा स्ट्रगल वाटला. गुडघ्यांनी पण साथ दिली नाही. आता गुडघे दुखायला लागले तर घरी जाऊन मालिश करायला लागेल गुडघ्यांना असं वाटतंय. थोडस तुम्ही सांगा आता. सकाळी 7 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत 7 पर्यंत आम्हाला 4 वाजताच हकललं तिकडनं. नाही साडेचार. कसं नाही, तुम्ही येईपर्यंत 7 वाजता येतपर्यंत 7 वाजता आणि 4 कुंड बंद करा. 4 ला कुंड बंद करतात, तिकडनं पळवतात. त्याच्यामुळे इथं 11-12 वाजता आलत तर लवकर तुम्ही लवकर पोहोचता आणि लवकर जाऊ तिथं. तर आपल्या दादांनी सुंदरशी माहिती दिली की आपण जर तुम्ही देवकुंड प्लॅन करत असाल, मुंबई पुणे लांब नाही असाल, तर आदल्या दिवशी येऊन तुम्ही इथं रूमची सोय वगैरे आहे लोकांची. आणि जर तुमच्याकडे टेंट असेल तर सह्याद्री आपला आहे. कुठेही थांबा, कचरा करू नका, तुला त्रास देऊ नका जंगली प्राण्यांना वगैरे, माणसांना, गावकऱ्यांना. तुम्ही राहू शकता, कोणीही काय बोलणार नाही.
दादा सगळं बोलला असला तरी मी एक बोलतो गोष्ट सह्याद्रीची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेवढ्यानो जास्तीत जास्त खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी ब्लॉग करण्यासाठी आज माझा वर्किंग डे असून सुद्धा मी सुट्टी घेतली आहे खास या व्हिडिओसाठी देवकुंडच्या धन्यवाद गोष्ट सह्याद्रीच्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद